ग्रामीण भागातील विधायक कामांना जगासमोर आणून त्या कामांना पाठबळ देण्याचे काम पत्रकार करत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना कोणत्याही अपेक्षा न ठेवता पत्रकार काम करत असतात. त्यामुळे समाजातील कायम काम करणारे पत्रकारांना पाठबळ देणे गरजेचे आहे असे मत प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृह बोसगाव मध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात क्षेत्र संचालन तथा वन रक्षक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर माननीय समाधान चव्हाण यांनी मत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार दिनानिमित्त डबेवाडी तालुका पाटण येथे वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा केला. यावेळी सहाय्यक वनरक्षक वन्यजीव गोविंद लोंगोटे, श्रीकांत कुलकर्णी, परिक्षेत्र वन अधिकारी वन्यजीव डबेवाडी, अमित भोसले व इतर वन अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते. वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, आज आपण देवडी विश्रामगृह येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा. आणि आज आपण या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले, त्यांना आपण हे करू. मी श्रीकांत कुलकर्णी, वनक्षेत्रपाल वन्यजीव ढेबेवाडी. आज मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिनंदन करतो. तसेच आज सह्याद्री व्याघ्र राखीवतर्फे पत्रकार दिन असल्याने आम्ही आज भोसगाव येथील रेस्ट हाऊसमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी गोविंद लंगोटे वनक्षेत्रपाल चांदोली आणि अमित भोसले वनक्षेत्रपाल हेळवाक हेही आज उपस्थित होते. आज आमचे वरिष्ठ क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक कोल्हापूर श्री समाधान चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. त्या या कार्यक्रमाप्रित्यर्थ मी सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांना पत्रकारितेच्याबद्दल पत्रकार दिनानिमित्त आज शुभेच्छा देतो. आणि त्यांनी सतत चांगल्या पत्रकारामध्ये हे त्यांचं हे करावं अशी त्यांना हे अवगत करतो. आणि दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र. आवाज टीव्हीसाठी सागर पाटील, सातारा.